नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळा खूप वाढला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण आपलं घर आणि स्वतःला सुद्धा कसं कूल ठेवता येईल याचा विचार करत असतो। तर काही गोष्टी ह्या उन्हाळ्यामध्ये आवर्जून करायला हव्यात की ज्यामुळे आपलं घर आपण कूल ठेवू शकतो। तर मी तुमच्याशी या गोष्टी शेअर केलेल्या आहेत, तर तुम्हालाही त्या आवडतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। उन्हाळा म्हटलं की आपण खूप रसाळ फळं वगैरे यांचं सेवन करत असतो। तर सगळ्यात जास्त मुबलक मिळणारे फळ म्हणजे कलिंगड। तर आता कलिंगड बघा, कलिंगड घेताना हल्ली खूपच फसवणूक होते। तर खरं कलिंगड ओरिजिनली कसं पिकलेलं आहे नॅचरली ते कसं ओळखायचं, तर हे बघा, त्याच्यावरती कलिंगडावरती असे डाग असतात आणि कलिंगडाचं जे देठ आहे तो असा सुकलेला असतो। तर जेव्हा कलिंगडाचा देठ असा सुकलेला असतो तेव्हा ते कलिंगड नॅचरली पिकलेलं असतं, त्यामुळं आपण घेताना ते असं बघून घ्यायचं। कलिंगड तसं आकाराने खूप मोठं असतं, त्यामुळं आपण आणल्यानंतर अर्धं असं कट करून फ्रीजमध्ये ठेवतो। तर असं ठेवायचं नाही, असं ठेवल्यामुळे त्याला जागा पण खूप लागते फ्रीजमध्ये आणि प्रत्येक वेळेला हवंय तेव्हा मुलांना वगैरे कट करून ते द्यायचं म्हणजे खूप कंटाळवण वाटतं आणि त्याचा खूप पसारासुद्धा होतो। मग काय करायचं, आणल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि एखाद्या कंटेनरमध्ये भरून ठेवायचे, म्हणजे मग जेव्हा हवंय तेव्हा मुलांना किंवा त्यांचे ते सुद्धा घेऊ शकतात। तर असं ठेवल्यानंतर 3-4 दिवससुद्धा कलिंगड खराब होत नाही आणि हवंय तेव्हा ते घेणंसुद्धा खूप सोपं पडतं। उन्हाळा चालू झाल्यानंतर एसीची गरज भासते, पण आपण काय वर्षभर एरवी वापरलेला नसतो एसी, त्यामुळं तो थोडा साफ करणं गरजेचं असतं। तर ते आपण घरच्या घरीसुद्धा करू शकतो। तर त्याचे असे हे व्हेंट्स असतात ते आपण काढून घ्यायचे आणि फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचं। एवढं केलं तरीसुद्धा व्यवस्थित एसी चालतो, नाहीतर मग त्याच्यावरती धूळ वगैरे असेल तर एसी एकदम स्लो चालतो आणि मग आपल्याला लाईट बिलसुद्धा खूप जास्त येतं। एसी सर्व्हिसिंगसाठी आपण नेहमी कोणाला तरी बोलवतोच, पण ते येण्यासाठी कधीकधी वेळही लागतो। तर तोपर्यंत आपण घरच्या घरी असं छोटी छोटी कामं केली तर आपल्यासाठी ती खूप सोयीची होऊन जातात। आता बघा, एसीच्या ह्याच्यामध्ये इतकं धूळ होती की मला मास्क लावायला लागला, कारण तो 4-5 महिने तरी साफ केलेला नव्हता। तर बघा, आता मी मास्क लावलेला आहे आणि एक कॉटनचा असा कपडा किंवा मायक्रोफायबर क्लोथ असतो त्याने हे आपण पुसून घ्यायचं आणि याचे जे डस्ट फिल्टर आपण काढले ते पाण्याखाली फक्त धुवून घ्यायचे असतात, अगदी इझिली क्लीन होतात। इथे मी फक्त धूळ वगैरे होती ती साफ करून घेतलेली आहे, मात्र वर्षातून एकदा तरी एसीचं प्रॉपर सर्व्हिसिंग आपण करून घ्यायला हवं। फक्त हे करताना काय करायचं, आधी प्लग मात्र काढून ठेवायचा कंपल्सरी आणि त्याच्यानंतरच आपण एसी साफ करायला घ्यायचं आहे। तर आता बघा, एसी असा वरून पण व्यवस्थित पुसून घ्यायचा। आजूबाजूला बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे खूप धूळ येते घरामध्ये। तर आता बघा, त्याबरोबरच आपण त्याचे वायर्स वगैरे सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे, कारण एरवी आपलं त्याकडे लक्ष जात नाही। आता धुतानासुद्धा बघा, एकदम नाजूकपणे ते धुवायचं आहे, त्याला ब्रश वगैरे काही लावायचा नाही, फक्त पाण्याखाली असा उलटा पकडला तरी पाण्याच्या फोर्समुळे ते व्यवस्थित क्लीन होतात, त्याला काही घासावं वगैरे लागत नाही। तर आता बघा, हे काम तुम्ही बाथरूममध्ये नळाखाली असं व्यवस्थित केलं तरी चालेल, तर मी फक्त नळाखाली असं पकडलेलं आहे, बघा तरी ते व्यवस्थित क्लीन होतं, त्याच्यात अडकलेली सगळी धूळ वगैरे आहे ती निघून जाते। आता बघा, तुम्हाला दिसत असेल किती धूळ याच्यामध्ये साठलेली होती आणि आता धुतल्यानंतर बघा ते किती क्लीन झालेले आहेत। तर आता हे थोडा वेळ सुकून द्यायचे आणि पुन्हा होते तसे व्यवस्थित बसवून टाकायचे। घरातील काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला यायलाच हव्यात। प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवर डिपेंड राहायची गरज नाही। आता तसंच फॅनचं सुद्धा आहे, बघा फॅनवरती जर खूप धूळ साचलेली असेल तर फॅन एकदम स्लो चालतो, तर आपण वरचेवर असे फॅन पुसून घ्यायचे, म्हणजे मग बघा उन्हाळ्यामध्ये आपल्याला फॅन खूप जोराजोरात सुद्धा चालतो आणि प्रॉपर त्याची आपल्याला हवासुद्धा व्यवस्थित लागते। आणि वेळच्या वेळी अशा गोष्टी साफ केल्यामुळे ह्या वस्तू आपल्या व्यवस्थित मेंटेनसुद्धा राहतात। आता बघा, उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं, अगदी आपल्या गॅलरीमध्ये किंवा खिडकीतून सुद्धा खूप ऊन असं आतमध्ये येत असतं। तर साड्या हा तर आपला अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो, खूप साऱ्या साड्या आपण खूप वर्षापासून जपून ठेवलेल्या असतात, पण अशा ठेवल्यामुळे त्याला एक असा वास येत असतो। तर आपण काय करायचं, उन्हाळ्यामध्ये अशा त्या व्यवस्थित पसरून ठेवायच्या, अगदी एक अर्धा तास जरी ठेवल्या तरी त्याचा कुबट वास असतो तो निघून जातो आणि साड्या मग वर्षानुवर्ष अशा चांगल्या राहतात। आणि मग ठेवताना त्याच्यामध्ये कापराची वडी टाकून त्या ठेवून द्यायच्या। आता उन्हाळ्यामध्ये बघा,
घरामध्ये खूप ऊन येत असतं, अगदी गॅलरीतून खिडकीतून वगैरे आत येत असतं, किंवा उन्हाच्या अशा झळा लागल्यासारख्या होतात आणि मग खूप गरम होतं, तर काय करायचं आपण? असे जे ट्रान्सपरंट पडदे असतात किंवा त्याला शिअर कर्टन म्हणतात, तर ते आपण असे लावून घ्यायचे. त्याच्यामुळे बघा, घरामध्ये प्रॉपर उजेड पण येतो आणि घरामध्ये असं कूल पण वाटतं. कारण जाड पडदे जर लावून घेतले तर अंधार होतो, त्यामुळे हे असे पडदे जर आपण लावून ठेवले तर आपल्याला घरामध्ये सुद्धा खूप फ्रेश पण वाटतं आणि दिसायला इथे खूप छान दिसतं. आणि बघा, घरामध्ये हवासुद्धा खेळती राहते आणि घर एकदम असं प्रसन्न वाटतं. आणि व्हाईट कर्टनमुळे घराला खूप छान लुक येतो. आता उन्हाळ्यामध्ये बघा, झाडांना रोजच्या रोज पाणी घालायला लागतं आणि उन्हाळ्यामध्ये सुट्टीसाठी आपण कुठे गावी वगैरे जाणार असू किंवा एक 3-4 दिवसासाठी जरी बाहेर गेलो तरीसुद्धा झाडांना जर पाणी घातलं नाही तर झाडं सुकून जातात. म्हणून काय करायचं, असे नारळाच्या जे शेंड्या असतात किंवा जी वरची ही जी सालं असतात ती आपण अशी साठवून ठेवायची आणि प्रत्येक कुंडीमध्ये ती अशी टाकून ठेवायची. तर याचा एक गुणधर्म असतो, म्हणजे ते खूप वेळ पाणी असं साठवून ठेवतात. त्यामुळं एकदा जरी आपण पाणी घातलं तरी ते असे व्यवस्थित मातीमध्ये पाण्याचा ओलावा राहतो आणि मग झाडं सुकत नाहीत. आणि याचा मग खत म्हणून सुद्धा उपयोग होतो, ज्याला आपण बघा नर्सरीतून आणतो कोकोपीट म्हणतो, ते हेच असतं. तुळस तर आपल्या सगळ्यांच्या घरात असते, पण जर तुळशीला खूप ऊन लागलं तर तुळस लगेच सुकून जाते. म्हणून काय करायचं, तुळस जिथं लावलेली आहे तिथं असं अडोसा म्हणून एखादा कपडा किंवा जो एक ग्रीन कपडा मिळतो तो जरी तुम्ही लावलात तरी चालेल. उन्हाळ्याचा त्रास पशुपक्ष्यांना सुद्धा होत असतो, म्हणून आपण काय करायचं, आपण कुठल्याही एखाद्या गॅलरीत किंवा खिडकीमध्ये पक्ष्यांसाठी असं पाणी एखाद्या कंटेनरमध्ये किंवा तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये असं भरून ठेवायचं. कारण ते सुद्धा बिचारे पाण्याच्या शोधात असतात, त्यामुळं अगदी एवढंसं छोटंसं जरी आपण एक चांगलं काम केलं तरी आपल्या मनाला ते खूप असं समाधान देऊन जातं. तर या काही बेसिक गोष्टी छोट्या छोट्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.